शहर में नंदनवन स्थित महिला महाविद्यालय में विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया है। यह प्रदर्शनी में तकरीबन 100 स्कूल शामिल हुए हैं। सभी नई पीढ़ी के स्कूली बच्चों ने अपने नए आविष्कार पेश किए हैं। मिसाइल मैन APJ अब्दुल कलाम, इनकी राह बच्चों ने चुनकर अपने हैरतअंगेज आविष्कार पेश किए हैं। आइए डालते हैं एक नज़र। नए युग के इस विज्ञान प्रदर्शनी में सम्मिलित इन प्रतिशाली बच्चों में कोई कलाम चाचा है तो कोई कल्पना चावला है, कोई जयंत नार्लिकर है तो कोई सुनीता पलियम है, और इन्हीं स्कूली वैज्ञानिकों को खोज निकाला है माय साइंस पाथ फाउंडेशन ने। विज्ञान महोत्सव विजन 2020 हे या आयोजनाचे नाव आहे आणि हे खासदार सांस्कृतिक महोत्सव यांच्या संकल्पनेतून आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, नटराज निकेशन संस्था व मुख्य आयोजन माय सायन्स लॅब पाथफाइंडर फाउंडेशनच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे। उद्देश असा आहे की मुलांना एक रेडी चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, ज्याच्यातनं त्यांच्यातनं इनोव्हेशन्स इन्व्हेन्शन्स सामोर यावं म्हणून हे आम्ही उपक्रम गेल्या 3 वर्षापासून राबवतो आहे आणि हे सलग 3रं वर्ष आहे। पहिल्या वर्षी साधारण 7,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, दुसऱ्या वर्षी 14,000 ते 15,000 विद्यार्थी होते आणि यावर्षी 25,000 ते 30,000 विद्यार्थी व्हिजिट करतील अशी अपेक्षा आहे। या शाळांमध्ये साधारण 80 पेक्षा अधिक शाळांचा सहभाग आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या छोट्या आणि मोठ्याही शाळा इथे सहभागी झालेल्या आहेत। माय सायन्स पाथ फाउंडेशन के साथी श्री शिक्षण प्रसारक मंडल नटराज निकेतन संस्था इनके तत्वावधान में आयोजित विज्ञान महोत्सव विजन 2020 का आयोजन खासदार क्रीडा महोत्सव की संकल्पना से सामने आया है। इस प्रदर्शनी का यह 3रा साल है जिसमें 100 स्कूलों के छात्र सम्मिलित है। वहीं 20,000 से 25,000 छात्र इस प्रदर्शनी को भेंट देने की बात कही गई। वहीं बच्चों के इन आविष्कारों को देखकर आदिवासी विकास के अपर आयुक्त डॉक्टर संदीप राठौड़ इन्होंने काफी सराहना की है। फारच आनंद होतोय आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। विज्ञान प्रदर्शनीमध्ये जवळपास 80 ते 100 शाळांनी त्यांचे स्टॉल्स उभारलेले आहे, त्यामध्ये आदिवासी विभागाचे आमचे 3 स्टॉल्स आहेत आणि त्यामध्ये अहेरी प्रकल्प ना आमचे जांभूळगड चिमूरकर प्रकल्प आणि देवरी प्रकल्पाच्या 3 शाळा आहे आणि या 80 ते 100 शाळा एकत्र एका जागी येणे, इतके विद्यार्थी एकत्र येणे आणि विज्ञानाच्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांच्या संकल्पना जाणून घेणे, यामध्येच मला वाटतं की त्यांचा रस दडलेला आहे। यामुळे त्यांच्या स्वतःच्या विज्ञानाची प्रती जी जाणीव आहे आणि जागरूकता आहे त्याच्यामध्ये वृद्धी होईल, त्यांना जास्तीत जास्त नवीन नवीन आयडिया मिळतील आणि विज्ञानाच्या क्षेत्राकडेच एकंदरीत कसं काय आपलं करिअर आपल्याला करता येईल यामध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होईल। तुम्ही आता जर 80 ते 100 जे स्टॉल्स आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही अवलोकन केलं तर तुम्हाला राईट फ्रॉम स्मार्ट सिटीपासून सुरू करून अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आपले व्हेजिटेबल्स कसं काय रेफ्रिजरेट करता येईल आणि लो कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन सायन्सद्वारे दिल्या जातं अशा प्रकारचं ते स्टॉल्स आहे। एका विद्यार्थ्यांनी डिफेन्सला उपयोगात वापरता येईल, आपल्या सैनिकाला वापरता येईल असं शस्त्रसुद्धा तयार केलेलं आहे, तर अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये जर ते आयडिया येऊ शकतात तर त्याच्यामुळे नक्कीच त्यांची विज्ञानाची कास आणि विज्ञानाच्या क्षेत्राकडे ओढ होण्याची संभावना अधिक झालेली आहे। मेट्रो स्टेशन, रोडवेज, खेत खलियान, इलेक्ट्रॉनिक्स, अनुसंधान, मिसाइल, ऐसे सैकड़ों आविष्कारों के हैरतगंज कारनामे बच्चों ने इस प्रदर्शनी में प्रदर्शित कर अपने हुनर को व्यक्त किया, अपने प्रतिभाशाली होने का मानो उदाहरण दिया है जिसे देख दर्शक भी अचंभित हुए हैं। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबराकड़े के साथ नितिन शिगावकर की रिपोर्ट।